हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण भाद्रपद शुक्ल तृतीया हरतालिका व्रत ह्याची माहिती, पूजा व आरती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हॉट्सअपवर व फेसबुकवर शेअर करा. श्रावण महिना संपला की सर्वांना गणपतीचे वेद लागतात. भाद्रपद महिन्यातील गणपती गौरीची पूजा ही घरोघरी केली जाते. गणपती हे आपले आराध्य दैवत आहे. महाराष्ट्रात तर गणपतीचा सण हा खूप धामधुमीत साजरा करतात. सर्वत्र आनंदी आनंद असतो. सगळीकडे मंगलमय वातावरण असते. अगदी लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सर्वजण आनंदाने सगळ्यात भाग घेत असतात. सगळीकडे एक प्रकारची नवचैतन्याची लहर येते. महाराष्ट्रात तर गणपती उत्सव अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतात, पण कालांतराने त्याचे स्वरूप बदलत चालले आहे. ह्या सणामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. गणपती पुढे आरस करून रोज वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम केले जातात. गणपती म्हणजे शंकर पार्वतीचे सुपुत्र. गणपती बाप्पा म्हणजे आपली सर्व संकटे दूर करणारा व बुद्धी देणारा आहे. भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका व्रत करतात. आता आपण त्याची माहिती. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर हरतालिकेची पूजा स्त्रिया मनोभावे करतात. ही पूजा सकाळी केली जाते. ही पूजा लग्न न झालेल्या मुली चांगला पती मिळावा म्हणून अगदी श्रद्धेने करतात. दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. आपल्याला जेथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून त्यावर चौरंग ठेवावा, त्याच्याभोवती रांगोळी काढावी. मग चौरंगावर सखी पार्वतीच्या मूर्ती व गणपतीची देव्हाऱ्यातील मूर्ती किंवा गणपती म्हणून सुपारी ठेवून हळद कुंकू लावावे. आघाडा, दुर्वा व फुले व्हावीत. 5 फळे ठेवावीत. तुपाचा दिवा, धूप लावून गणपतीची व हरतालिकेची आरती म्हणावी. संपूर्ण दिवस उपवास करून फक्त फळे, दूध, रताळी खावीत व दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा. ह्या दिवशी रात्री मुली व स्त्रिया जागरण करतात. देवाची गाणी, झिम्मा, फुगडी खेळून मनोभावे पूजा करतात. मग दुसऱ्या दिवशी प्रतिमा विसर्जित करतात. हरतालिकेची आरती अशा प्रकारे आहे. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशाच काही उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.